कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आजोबा, आपल्याला जी बाई दिसत होती ना, ती कोण आहे ते कळलंय मला. ती माझ्या आबांची सख्खी मोठी बहीण आहे, माझी मनोरमा आत्या आजी. मला आबांनी मनोरमा आत्या आजी बद्दल सगळं सांगितलंय. 40 वर्षांपूर्वी एका माणसाने तिला फसवलं आणि त्यानंतर ती गाव सोडून निघून गेली. ती कुठे गेली कोणालाच माहित नाही. आजोबा, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमचा मनोरमा आत्या आजीशी कसा संबंध आला, तुम्हाला तिच्याबद्दल कसं माहिती आहे? कारण गाव सोडून गेल्यानंतर तिच्याबद्दल कोणाला काहीच कळलं नाही. पण ठीक आहे, मी शोधून काढेन. तुमच्याकडून थोडी माहिती मिळाली ना तर मला सत्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. पण मी जास्तीत जास्त माहिती काढायचा प्रयत्न करेन. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट कळली आहे मला, मनोरमा आत्या आजीला सुद्धा देवी आईचं वरदान होतं. लोकांच्या वेदना ती फक्त स्पर्शाने घालवायची. आणि आज काय घ्याल तुम्ही, सूप बनवू का ज्यूस बनवू? तू त्यांना का विचारतीस? ते तुला सांगणार आहेत. आणि यापुढे खाण्यापिण्यात त्यांच्या कोणताही बदल करायचा नाही. आत्ता त्यांची सूप घ्यायची वेळ आहे, त्यांना सूपच द्यायचं, ज्यूस वगैरे नाही. आणि सूप झालं की मला सांग, मी देईन त्यांना. आपण ना एक काम करूया, आज ती एक वीक सुधी सगळं मीच करणार किचन मध्ये, हो ना? आय मीन सकाळच्या चाय पासून डिनर पर्यंत सगळं मीच करणार, चालेल? मला चालेल, तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का? चालवून घ्यावं लागेल. नेत्रा, मी बघ तुझी जाऊ काय बोलते. बरोबर ना? सॉरी, उशीर झाला मला. मी अद्वै साहेबांबरोबर बाहेर गेले होते, मी बघते स्वयंपाकात. इट्स ओके नेत्रा, एक दिवस नाही स्वयंपाक केलास, काही हरकत नाहीये, आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेतो. हो, आजोबांसाठी सूप करायचं. अरे मी करते ना, तू जा आराम कर, जा जा जा, मी करते. खरंच नेत्रा, तू जा आणि तुला जे हवंय ते सांग, ते सगळं आम्ही आणून देतो. मस्त आराम कर, हवं तर छान फिल्म बघ, आम्ही करतो सूप पण. काकुमा, Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.